नमस्कार। बनवास, तांदुळवाडी, महादेववाडी, डोंगरगाव, शिरसम, पोखरणी आणि राणी सावरगाव आणि राणी सावरगावांचे व्यापारी, या सगळ्यांच्यासाठी माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे की बनवास ते तांदुळवाडी या रस्त्यासाठी 5 कोटी रुपयाचा निधी आता बजेटमध्ये पडलेला आहे आणि तांदुळवाडी ते पोखरणी यामध्ये सुद्धा 1.5 कोटीचं काम त्या ठिकाणी मंजूर झालेलं आहे। त्यामुळे आता आपल्याला राणी सावरगावपासून जर नांदेडला जायचं असेल तर आपल्याला तांदुळवाडी मार्गे बनवास आणि माळेगाव आणि तसंच नांदेड अशा पद्धतीचा एक शॉर्टकट आपल्याला या निमित्ताने तयार होणार आहे। बनवास ते तांदुळवाडी खास करून हा रस्ता व्हावा असं माझं स्वप्न होतं आणि मी 2009 साली आदरणीय विलासराव देशमुख साहेब केंद्रामध्ये मंत्री असताना हा रस्ता मंजूर करून घेतला होता। तेव्हा त्याच्यावरती 90 लाख रुपये मी टाकले होते, परंतु तेव्हा कॉन्ट्रॅक्टरने काही थोडं बहुत काम केलं आणि त्यांनी काम सोडून दिलं। ते तेव्हा जे काम रेंगाळलं ते त्याच्यानंतर आता हे काम परत मंजूर व्हायला मधले 11 वर्ष लागले, परंतु आता हे काम मंजूर झालेलं आहे आणि हा एक शॉर्टकट तयार व्हावा, हा नवीन रस्ता बनवास ते तांदुळवाडी तयार व्हावा असं माझं खूप वर्षाचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आता मला पूर्ण होताना या ठिकाणी दिसत आहे। माझे धाकटे बंधू विशाल देशमुख तांदुळवाडीकर यांच्या प्रयत्नाने, माझ्या पाठपुराव्याने आणि गंगाखेडचे आमदार श्री रत्नागरजी गुट्टे यांच्या शिफारसीमुळं हा रस्ता या ठिकाणी मंजूर झालेला आहे। म्हणजे बनवास ते पोखरणीपर्यंत साधारणतः 1.5 कोटी रुपयाचं नवीन काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्यामुळे या भागातल्या लोकांना एकमेकाशी संपर्क साधणं, येणं जाणं सोपं जाणार आहे। कारण पूर्वी आपल्याला जर बनवासला जायचं असेल कठल्याही कामासाठी तर आपल्याला चोरवड फाटा, चोरवड मार्गे बनवासला जावं लागायचं, परंतु आता हा मधला रस्ता जो जोडला गेला तर हा शॉर्टकट त्या ठिकाणी तयार होणार आहे। माझी फक्त या भागातल्या लोकांना एवढी विनंती आहे की हे काम चालू होईल, हे काम पूर्ण होईल आणि हे काम दर्जेदार होईल याची काळजी तुम्ही घ्यायची आहे। कारण आपल्याकडे काही हप्तेखोर पुढारी आहेत, काही पार्टीखोर पुढारी आहेत, त्या पुढाऱ्यांच्यामुळे गुत्तेदारांनी एखादं काम सुरू केलं की लगेच त्याच्याकडं हे पैशाची मागणी करतात, त्याच्याकडनं पैसे काढतात, त्याला त्रास देतात, पत्र त्याच्या विरोधामध्ये लगेच खरडून ऑफिसला देतात आणि त्याचं काम बंद कसं पडेल, तो अडचणीत कसा येईल आणि त्याच्याकडनं आपल्याला 4 पैसे कसे मिळतील असा विचार करणारे काही पुढारी दुर्दैवाने आपल्या भागामध्ये आहेत आणि या पुढाऱ्यांचा त्रास त्या गुत्तेदाराला होऊ नये, त्या गुत्तेदाराला या पुढाऱ्यांपासून संरक्षण देण्याचं काम हे तुमचं आहे। कारण तो जो गुत्तेदार अडचणीत आला तर हे काम परत रखडेल, जसे मधले 11 वर्ष ह्या कामासाठी गेले तसे पुन्हा अजून न जाणो किती वर्ष त्याच्यासाठी लागतील। त्याच्यामुळे त्या गुत्तेदारांना असल्या ह्या पुढाऱ्यांपासून संरक्षण देणं हे सगळं तुम्हा लोकांचं काम आहे। कारण हे जर काम नाही झालं तर या पुढाऱ्यांचं काही बिघडत नाही, त्रास हा तुम्हाला आम्हाला होतो। त्यामुळे त्या गुत्तेदाराला संरक्षण देणं, त्याच्याकडनं चांगलं दर्जेदार काम करून घेणं हे तुम्हा लोकांची आता जबाबदारी आहे। हे कामं मंजूर वगैरे करून आम्ही लोक आणतो त्याच्याबद्दल काहीच अडचण नाही, परंतु जोपर्यंत लोक मनावर घेत नाहीत आणि आडवं येणाऱ्याला प्रत्येकाला लोक दूर करत नाहीत तोपर्यंत रस्ते चांगले, दर्जेदार आणि पूर्ण काम त्या ठिकाणी होत नाही। त्याच्यामुळे माझी या सगळ्या परिसरातील लोकांना कळकळीची विनंती आहे की आता हे कामं तर मंजूर करून आणलेली आहेत, ही कामं सुरूही होतील, परंतु ही पूर्ण करून घ्यायची, चांगलं काम करून घ्यायची जबाबदारी ही तुमची आहे। गुत्तेदारालाही खराब काम करू देऊ नका, पुढाऱ्यालाही गुत्तेदाराला त्रास देऊ नका आणि चांगली कामं तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला करू इच्छितो।